मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात आज स्वीकारला पदभार. विविध विभागांच्या सचिवांशी केली चर्चा. जनतेचा एक पैसाही वाया जाणार नाही याकडे प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षानं लक्ष द्यावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विविध विभागांच्या सचिवांना निर्देश. मुंबईतल्या आरे इथं प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय. मात्र मेट्रो प्रकल्पाला स्थगिती नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा. राज्य विधानसभेचं 2 दिवसांचं विशेष अधिवेशन उद्यापासून मुंबईत. उद्याच नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडणार. एक डिसेंबरला विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड, त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याच्या आरोपावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स जारी. श्रीलंकेला 400 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज देण्याची भारतानं केली घोषणा. दहशतवादाविरोधातल्या श्रीलंकेच्या लढाईत भारत पूर्ण सहकार्य करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि नथुराम गोडसेबद्दल काल लोकसभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सभागृहाची मागितली माफी. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मुंबईत मंत्रालयातल्या दालनात पदभार स्वीकारला. मंत्रालयात पोहोचताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. त्यानंतर 6व्या मजल्यावरच्या दालनात ठाकरे यांनी पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मंत्रालयातल्या विविध विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेतली. यावेळी विभागाचा आढावाही घेतला. विकास कामं करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षानं लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सेवा भावनेनं काम केल्या जनतेचा विश्वास संपादन करता येईल. जनतेच्या मनात आपलेपणाची विश्वासाची भावना निर्माण करणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अधिकारी आपल्या जबाबदारीचे सक्षमपणे निर्वहन करतील आणि प्रगतीचं उद्दिष्ट गाठण्यास शासन यशस्वी होईल असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यापूर्वी वांद्रे इथल्या मातोश्री निवासस्थानावरून मंत्रालयात येताना ठाकरे यांनी हुतात्मा चौक इथं जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मुंबईतल्या गोरेगाव इथल्या आरे कारशेडच्या कामांना स्थगिती दिल्याची घोषणा करत पुनर्विचार करून पुढचं पाऊल उचलू, त्याशिवाय तिथलं एकही पान तोडू देणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र मेट्रो प्रकल्पाला स्थगिती नसल्याचंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आरे कारशेडच्या कामाला मी आज स्थगिती दिलेली आहे. आज मी स्थगिती दिलेली आहे आणि त्याचा पूर्णपणे रिव्ह्यू घेतल्याशिवाय हे काम होणार नाही. कारण आज सुद्धा बातमी आली होती की रात्री झाडं तोडली. हे नाही, हे कत्तल मला नाही चालणार. हे कत्तल चालणार नाही. मला तिकडे पूर्ण त्याचं मी रिव्ह्यू घेईन, परीक्षण करेन आणि जे काही गरजेचं असेल विकास हा होणार. मी मेट्रोच्या कामाला नाही स्थगिती दिली, कोणत्याच विकासाच्या कामाला स्थगिती दिलेली नाहीये. पण जर का आपल्या हातातलं आपलं वैभव गमावून आपण काही कमवत असू तर तो विकास नाही होऊ शकत. आणि म्हणून मी तसे निर्देश दिलेले आहेत की जोपर्यंत ह्याचा पुनर्विचार करून पुढची दिशा ठरत नाही तोपर्यंत आरे मधलं एक पान सुद्धा तोडता येणार नाही. जेवढी झाडं राहिलेत ती तशी तशी राहिली पाहिजे. झाड तोड वृक्ष तोड तर सोडच, पण पान सुद्धा तोडता येणार. पूर्ण त्या आरे कारशेडच्याला मी स्थगिती द्यायला सांगितलेली आहे.
हे सरकार सर्वांचं आहे, जनतेशी नम्रपणे वागलं पाहिजे, सरकारचा पैसा हा करदात्याचा आहे याची उधळपट्टी न करता त्याचा योग्य विनियोग करण्यावर आमचा भर राहील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. मुंबईत जन्मलेला मी पहिलाच मुख्यमंत्री असल्यामुळे मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी काय विकास कामं करता येतील याचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांनी दिलेला शब्दही पाळणार आहे असंही ठाकरे म्हणाले. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला विधिमंडळ वार्ताहर संघ तसंच मंत्रालय पत्रकार संघाच्या वतीनं ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारांनी सदैव दक्ष राहून राज्यातल्या समस्या सोडवण्यासाठी सरकारला मदत करावी असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना केलं. राज्य विधानसभेचं 2 दिवसांचं विशेष अधिवेशन उद्यापासून मुंबईत होत आहे. उद्याच्या सत्रात राज्य मंत्रिमंडळातल्या नव्या मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून दिल्यानंतर नव्या सरकारचं बहुमत सिद्ध करण्याचा ठराव मांडला जाईल. रविवारी 1 डिसेंबरला राज्य विधानसभेच्या अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत विधानभवनात नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. त्यानंतर लगेचच नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. रविवार 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. गरज पडल्यास मतदान घेता येईल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांची आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या सरकारचं बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दुपारी 2 वाजता थेट प्रक्षेपित केली जाईल. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याच्या आरोपावरून माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूर पोलिसांनी काल समन्स बजावलं. नागपूरच्या स्थानिक न्यायालयानं हे समन्स जारी करण्याचे आदेश नागपूर पोलिसांना दिले होते. नागपूरचे वकील सतीश उके यांनी फडणवीस यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं उके यांची याचिका फेटाळण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला होता. मात्र उके यांच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दंडाधिकारी न्यायालयाला 1 ऑक्टोबर रोजी दिल्यानं या प्रकरणी दंडाधिकारी न्यायालयानं पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. 1996 आणि 1998 वर्षात फडणवीस यांच्या विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र दोन्ही प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आले नव्हते. या प्रकरणाची माहिती फडणवीस यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचं उके यांचं म्हणणं आहे. श्रीलंकेला 400 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज देण्याची घोषणा भारतानं केली आहे. श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे हे भारत दौऱ्यावर असून त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. श्रीलंकेच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत पूर्ण सहाय्य करेल असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी श्रीलंकेला 50 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज त्यांनी जाहीर केलं. राजपक्षे यांच्यासोबतची चर्चा अत्यंत फलदायी झाली असल्याचंही ते म्हणाले. मजबूत आणि समृद्ध श्रीलंका आणि भारत संपूर्ण हिंदी महासागर क्षेत्रातही आवश्यक असल्याचं ते म्हणाले. श्रीलंकेच्या संपूर्ण विकासासाठी भारत मदत करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. भारताच्या सहाय्यामुळे श्रीलंकेच्या विकासाला चालना मिळणार असल्याचंही राजपक्षे यांनी सांगितलं. तत्पूर्वी आज सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यावेळी उपस्थित होते. गोताबाया राजपक्षे यांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मानवंदना देण्यात आली. भारताच्या 2 दिवसांच्या भेटीवर काल संध्याकाळी ते नवी दिल्ली इथं दाखल झाले होते. श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राजपक्षे यांचा हा पहिलाच परदेशी दौरा आहे. बातमी आहे संसदेच्या कामकाजाची. भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काल लोकसभेत नथुराम गोडसेंबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी आज माफी मागितली. गांधीजींच्या योगदानाचा आपण सन्मान करतो. आपल्या वक्तव्याची मोडतोड करण्यात आली. आपल्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेल्यास माफी मागते असंही ठाकूर म्हणाल्या. प्रज्ञा ठाकूर यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसनं आज केली होती. या संदर्भात राजनाथ सिंह यांनीही सरकारतर्फे सदनात निवेदन दिलं असून गोडसेबाबत कोणीही वक्तव्य करू नये. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागितली असून हा विषय थांबावा असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत सांगितलं. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लोकसभेत नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याची नोंद काढून टाकण्यात आल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केलं.
देशाला तसं संपूर्ण जगाला महात्मा गांधींबद्दल आदर आहे. त्यांच्या तत्वांचं अनुसरण जगात होतं या मुद्द्याचं आपण राजकारण करता कामा नये. महात्मा गांधींच्या हत्येचं उदात्तीकरण या सदनात किंवा सदनाबाहेर होता कामा नये असंही बिर्ला म्हणाले. या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं लोकसभेचं कामकाज 2:30 स्थगित करण्यात आलं. या मुद्द्यावर अध्यक्षांनी आपल्या दालनात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. हवामान बदलामुळे शेती 2-3% कमी होऊ शकते असं कृषीमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी राज्यसभेत सांगितलं. मात्र हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसू नये यासाठी शास्त्रज्ञ बियाणं तयार करत असल्याचंही ते म्हणाले. या संदर्भात शेतकऱ्यांनाही माहिती दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. खतांचा उपयोग आता नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले. कांद्याच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी मागणी सदस्यांनी यावेळी केली. निर्मिती क्षेत्राचा विकास मंदावण्यामागे अनेक कारणं असून यासंदर्भात सरकार पावलं उचलत आहे असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. रेल्वे सुरक्षा आणि रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार चालाव्यात यासाठी उपग्रहाचा प्रयोग सुरू आहे अशी माहितीही गोयल यांनी दिली. अंतर्गत सुरक्षेचा परीघ मोठा असून 21व्या शतकातील अंतर्गत सुरक्षा ही मजबूत असली पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज लखनौ इथं 47व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. सायबर हल्ले आणि बनावट चलन या आव्हानांचा नायनाट करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. पोलीस आणि जनतेचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. देशातल्या नागरिकांमध्ये पोलिसांविषयी सन्मानाची भावना निर्माण करणारा सरकारचं प्राधान्य असल्याचंही अमित शाह यांनी सांगितलं. दहशतवादाविरोधात कठोर कारवाई आवश्यक असून दहशतवाद संपवण्यासाठी संपूर्ण देशाचं सहकार्य आवश्यक असल्याचंही शाह म्हणाले. संपूर्ण जगातच सध्या कांद्याच्या किमती अधिक आहेत. उशिरा लागवड आणि अवकाळी पावसामुळे बाजारात कांदा कमी आल्याचं केंद्रीय अन्नपुरवठा आणि ग्राहक मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. इजिप्तमधून कांदा आयात करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पासवान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. देशभरात सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात येत असल्याचंही ते म्हणाले. यासंदर्भातली अधिसूचना 15 जानेवारी 2020 जारी करण्यात येणार आहे. आभूषण विक्रेत्यांना यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात येणार असून 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्किंग बंधनकारक होईल. हॉलमार्किंग सोबतच आता कॅरेट नमूद करणंही आवश्यक असेल असंही पासवान यावेळी म्हणाले. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 13 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या पहिल्या टप्प्यात जवळपास 36,83,000 मतदार आपलं मत नोंदवतील. झारखंड विधानसभेची निवडणूक 5 टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यातल्या पलामू, लातेहार, गढवा, गुमला, लोहरदगा आणि चतरा या जिल्ह्यातले 13 मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्यानं मतदानाची वेळ 7 ते 3 अशी ठेवण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व मतदारसंघात अतिरिक्त सुरक्षा दलांसह कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. INS 314 हे 6वं डॉनियर्स रॅप्टर्स लढाऊ विमान आज भारतीय नौदलात सामील करण्यात आलं. गुजरातमधल्या पोरबंदर इथल्या नाविक तळावर व्हाईस ॲडमिरल MS पवार यांच्या अध्यक्षतेखाली एका दिमागदार सोहळ्यात या लढाऊ विमानाचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. या विमानांमुळे सागरी सुरक्षा अधिक सक्षम होणार असल्याचं पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं. या विमानांना रॅप्टर्स हे नाव देण्यात आलं आहे कारण विशाल समुद्रावर आपल्या विशाल पंखांनी घिरट्या घालणारा हा पक्षी त्याच्या अंगभूत लढाऊ वृत्तीसाठी नावाजला जातो. त्यावरून हे नाव देण्यात आलं आहे. हे विमान कानपूरच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीनं मेक इन इंडिया योजनेअंतर्गत बनवलं आहे. या कंपनीनं बनवलेली प्रगत आणि अत्याधुनिक अशी 12 लढाऊ विमानं लवकरच नौदलातर्फे खरेदी केली जाणार आहेत. विदर्भातली पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली आहे यासाठी कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ VM मायंदे यांनी केलं. राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाअंतर्गत अकोला इथं 2 दिवसांची राष्ट्रीय परिषद सुरू आहे. कृषी अभियांत्रिकी, कृषीवर आधारित स्वयंरोजगार निर्मितीद्वारे शेतकरी सेवेतली 50 वर्ष या विषयावर मायंदे यांनी यावेळी विशेष मार्गदर्शन केलं. प्रत्येक शेतकऱ्यानं सौर ऊर्जेचा वापर केला आणि शेतीमध्ये प्रयोग केला तर समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही असं सांगत शेतकऱ्यांनी मिश्र शेती, बागायती शेती करणं लाभदायक असल्याचं डॉ मायंदे म्हणाले.
कृषी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी कृषी अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकरी आणि शेतीमधला दुवा बनण्याची गरज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विकास भाले यांनी व्यक्त केली. वळूया क्रीडावृत्ताकडे. कझाकिस्तानातल्या नूर सुलतान इथं आजपासून सुरू झालेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारतानं आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवत स्पर्धेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आज झालेल्या पुरुष एकेरी सामन्यात रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. रामकुमार यांनी पाकिस्तानच्या 17 वर्षीय मोहम्मद शोएब याचा अवघ्या 42 मिनिटात 6-0, 6-0 असा पराभव केला. तर सुमित नागल यानं हुफेला रेहमानला 6-0, 6-2 असं नमवलं. सुमित नागरचं डेव्हिस चषक स्पर्धेतला हा पहिला विजय आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला पुढील वर्षी मार्चमध्ये क्रोशिया इथं होणाऱ्या जागतिक गटाच्या पात्रता सामन्यात खेळता येणार आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे त्रयस्थ ठिकाणी सामना खेळवल्या जाण्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचे आघाडीचे खेळाडू एसआय उल हक कुरेशी आणि अकिल खान यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या टेनिसपटूंपुढे भारताच्या अनुभवी खेळाडूंचं चांगलंच आव्हान आहे. लखनौ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी सौरभ वर्मानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सौरभनं थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला 21-19, 21-16 असं सरळ सेम सेटमध्ये नमवलं. के श्रीकांतला मात्र पराभव पत्करावा लागला. महिला एकेरी श्रुती मुंदडा आणि ऋतुपर्णा दास उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. तर महिला दुहेरी सिमरन आणि रितिका यांची जोडी अंतिम 8 मध्ये पोहोचली आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 23. नागपूर 31-16. पुणे 31-17. औरंगाबाद 31-17. नाशिक 31-16. कोल्हापूर 31-21. रत्नागिरी 36-23. सोलापूर 33-21. आणि अमरावती कमाल 32 तर किमान 16. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात आज स्वीकारला पदभार. विविध विभागांच्या सचिवांशी केली चर्चा. जनतेचा एक पैसाही वाया जाणार नाही याकडे प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षानं लक्ष द्यावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विविध विभागांच्या सचिवांना निर्देश. मुंबईतल्या आरे इथं प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय. मात्र मेट्रो प्रकल्पाला स्थगिती नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा. राज्य विधानसभेचं 2 दिवसांचं विशेष अधिवेशन उद्यापासून मुंबईत. उद्याच नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडणार. एक डिसेंबरला विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याच्या आरोपावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स जारी. श्रीलंकेला 400 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज देण्याची भारतानं केली घोषणा. दहशतवादाविरोधातल्या श्रीलंकेच्या लढाईत भारत पूर्ण सहकार्य करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि नथुराम गोडसेबद्दल काल लोकसभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सभागृहाची मागितली माफी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.